हॅलो फ्रेंड्स, आज आपण होळी या सणाविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. सर्वांना होळीच्या रंगमय शुभेच्छा. होळी वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे 2 दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळी हा सण का साजरा केला जातो? जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे, तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता, जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवांची घृणा करायचा. तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णू भगवानचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे. परंतु पुत्र प्रल्हाद त्यांना न डगमगता भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. या सगळ्यांना कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली. एक आकाशवाणी झाली, ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकली नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले. कशी साजरी केली जाते होळी? होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते, परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते. होळीचा हा सण पाहण्यासाठी लोक वज्र, वृंदावन, गोकुळ अशा ठिकाणी जातात. वज्रला होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे. बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते आणि नाचगाण्यांसोबत एकमेकांना भेटून आनंदाने सण साजरा करतात. मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात रंगपंचमीला अधिक महत्त्व आहे. इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात, बुरा ना मानो होली है. होळीच्या दिवशी बरेच पक्वान्न केले जातात. स्वादाने भरलेल्या या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते.
अशा प्रकारे होळी हा सण म्हणजे विविधतेत एकता, बंधुभाव, प्रेम, एकता यांचं प्रतीक आहे।